फिरायला जातो असे म्हणून सावनेर येथील 11वीत शिकणारा अथर्व आपली दुचाकी घेऊन घरून निघाला व थोड्या वेळातच राजकमल चौकात पोहोचताच त्याचा अपघाती मृत्यू झाला. 17 वर्षीय अथर्व काळे फिरायला जातो म्हणून आपली स्कूटी घेऊन घरून निघाला. सतत गर्दी असलेल्या राजकमल चौकाजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या गाडीला वाचवण्याच्या नादात अथर्वचे गाडीवरील नियंत्रण सुटले व त्याची गाडी कोळशाच्या 10 चक्का ट्रकवर आदळून अख्खा ट्रक अथर्वच्या अंगावरून गेला. यात अथर्वचा जागीच मृत्यू झाला. ज्या ठिकाणी अथर्वचा अपघात झाला ते ठिकाण अतिशय गजबजलेलं असून या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा आहे. येथील भगत स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या गाड्याही या रोडवरच राहतात. भाजीपाला विक्रेते तसेच इतर दुकानदारही इथे गर्दी करतात. विशेष म्हणजे रिंगरोडचा फेरा टाळण्यासाठी ट्रक चालक शॉर्टकटचा वापर करतात. मात्र पोलिसांची भूमिका निवळ बघायची असते. सावनेर रोडच्या दोन्ही बाजूला असलेल्या बेजबाबदार पार्किंगमुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. सोबतच जड वाहन शहरातून प्रवेश करत असताना त्यांच्या वेग मर्यादेवर कोणाचे नियंत्रण नसल्याचे देखील या अपघाताच्या निमित्ताने उघड झाले आहे. ही घटना 3 जानेवारी रोजी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास झाली असून या अपघातासंबंधी पोलीस उपनिरीक्षक सागर कारंडे पुढील तपास करत आहेत.